ये 5 रुपीज से स्टार्ट होता रेंज और 100 रुपीज 200 500 तक की रेंज मिलती है। अभी आपको एट ए टाइम 2000 चाहिए तो भी मिल जाएगा। ओके ही अख्खी लेन मध्ये तुम्हाला बरीचशी दुकान आहेत। अजून बाजूला एक लेन आहे तिथे पण तुम्ही जाऊ शकता। चला आता आपण मरीन लाईन्सला उतरलोय आणि इथून आपल्याला मध्ये आहे बाहेर जायचंय आणि इथून चालत जाणार आहोत आपण। आपल्यासोबत रोहन आहे, निखिल आहे आणि स्नेहा आहे। स्टेशनच्या बाहेरच पडल्यावर हा स्मशानभूमीचा रोड आहे आणि इथूनच एक शॉर्टकट आहे तर आपण ह्या शॉर्टकटनीच आता जाणार आहोत। तर हा बऱ्यापैकी शॉर्टकट पडतो आपल्याला। सो इथून आपण आता टूअर्स त्या साईडला बाहेर रोडवर पडणार आहोत। जसं जसं पुढे जाईन तसं तुम्हाला अपडेट देत जाईन। सरळ सरळ चालत आलो, समोर पंढरपुरी चाय दिसेल, इथून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे। हा मेन रोड आला, आता इथून लेफ्ट मारला आहे आपण, मेन रोडला आलो आहे आणि लगेच 2 मिनिटांमध्येच इथे शेनाई कार्ड म्हणून दिसेल, त्या गल्लीत आपण आतमध्ये चाललो आहे। चला इथून आतमध्ये जायचंय। तर आता आपण शेनाई कार्डमध्ये आलोय आणि जरा माहिती घेतोय, तर इथे खूप साऱ्या पत्रिका दिसत आहेत वेगळ्या वेगळ्या। तर मग आपण एकदा इथे ऑलरेडी आम्ही चौकशी वगैरे केली आणि परमिशन घेतली की शूट करू शकतो का। तो सर पहिले तो थँक यू की आप इन्फॉर्मेशन दे रहे हो। तो कैसे मतलब कैसे रहता है वेडिंग कार्ड्स का? ये 5 रुपीज से स्टार्ट होता रेंज और 100 रुपीज 200 500 तक की रेंज मिलती है। अच्छा, तो जनरली क्या प्रोसेस रहता है इसका? जनरली ब्लैंक कार्ड और उसका प्रिंटिंग रहता है। ओके, कार्ड आपको एट ए टाइम जैसा जितना चाहिए क्वांटिटी मिल जाएगी। ओके, तो आप प्रिंटिंग 7 to 10 days प्रिंटिंग का टाइम रहता है। ओके, प्रिंटिंग का पैसा अलग लगता है, कार्ड का पैसा अलग लगता है। ओके, तो मेन क्वांटिटी आपको 100 150 200 ऐसा कोई भी क्वांटिटी मिल जाएगी। अच्छा, मिनिमम ऐसा कुछ है क्या? मिनिमम 50 कार्ड। 50 कार्ड तो यहाँ पे होलसेल में मिलता है ना? होलसेल में मिलता है। ओके, तो जनरली क्या होता है कि प्रिंटिंग अलग से भी करवा सकते हैं क्या? इधर भी कर सकते हैं, दोनों ऑप्शन दोनों है। मतलब अगर ब्लैंक कार्ड प्रिंटिंग दूसरी जगह करवा सकते हैं। ओके, जो भी आपके नजदीक में प्रिंटर रहता है वो कर सकते हैं। ओके, जैसे कि ये ब्लैंक कार्ड है ना, थोड़ा दिखा सकते हो? ये देखो। ओके, ये भी ब्लैंक कार्ड है। ओके, प्रिंटिंग इसके अंदर होती है। ओके, प्रिंटिंग होने के बाद ये ऐसा लगेगा, ऐसा अंदर प्रिंट होगा, ये आप दूसरी जगह भी करवा सकते हैं। तो एक बेसिक रेंज वाले दिखा सकते हो क्या कुछ आप? स्टार्टिंग फ्रॉम जैसे आप बोल रहे हो कि 5 से 10 रुपए से ये 8 रुपए की रेंज में आएगा। 8 रुपए के? हाँ, ये कार्ड भी है, कवर भी है और अंदर पेपर भी रहता है। अच्छा, ओके, ये अपना 8 रुपए की रेंज में आएगा। और दूसरा ये 6 रुपए 7 रुपए की रेंज आएगी, वो डिपेंड ना अंदर कितना लिखा हुआ है, पेपर के ऊपर डिपेंड। ओके, अंदर मटेरियल के ऊपर, मटेरियल कैसा रहेगा। और कुछ है ऑप्शन? ये वाला कुछ अलग दिख रहा था, फिर ये कैसा आएगा? ओके, इसका एनवलप भी रहेगा। ओके, एनवलप रहेगा। तो ये अभी नीचे ओपन होता है, ऐसा कार्ड रहेगा जो ओपन होने से ये एनवलप निकलेगा, उसको ऐसा रहेगा, इसके अंदर 2 इंसर्ट रहेंगे। ओके, तो अगर मुझे दोनों सेम भी आ सकता है, अलग अलग भी आ सकता है, आपको फोल्डिंग चाहिए तो फोल्डिंग भी। ओके, मैं डिपेंड अपने पे है, तो इसके हिसाब से थोड़ा प्राइस ऊपर नीचे हो सकता है। ये क्या रेंज है? ये अप्रॉक्स 18 रुपीज़ 18 रुपीज़। मतलब जनरली क्या रेंज होता है जो लोग प्रेफर करते हैं? लोग प्रेफर मोस्ट ऑफ अभी जो अभी का प्रेफर है 10 रुपीज़ से 25 रुपीज़। अच्छा, ओके, वो मैक्सिमम लोग वो प्रेफर करते हैं। थोड़ा हाई क्वालिटी में कुछ दिखा सकते हो क्या देखने के लिए? ऐसा आएगा। ओके, ये थोड़ा ठीक है। ओके, तो यहाँ पे प्रिंटिंग का ये इधर प्रिंट और इधर प्रिंट होगा और एनवलप प्रिंट होगा। अच्छा, ये आपको 40 रुपीज की रेंज है, 40 का। और 100 का जो आप बोल रहे हो उसमें कुछ है दिखाने के लिए? वो टाइम बता देंगे। अच्छा, मतलब जो वो जो भी रिक्वायरमेंट है बना के दे सकते हैं। ओके, और हाँ, ये एक थोड़ा सा मुझे अलग लगा,
तो ये कपड़े का रहता है क्या? एक कपड़े का रहता है, स्टार्टिंग क्लॉथ। तो ये क्या रेंज में? ये अप्रोक्स 25 रुपीज़। 25, मतलब अभी डिपेंड करता है कि आप कौन से सीजन में ले रहे हो, कितना अवेलेबल है, वो टाइप वो रॉ मटेरियल के रेट के ऊपर डिपेंड है। अच्छा, रॉ मटेरियल भी कम ज़्यादा रहता है। ओके, कभी ये 20 रुपीज़ से स्टार्ट भी होता है। ओके, तो जनरली 10 दिन में मिल जाते हैं? ब्लैंक कार्ड एट ए टाइम भी मिल सकता है। ओके, मतलब अवेलेबल होगा अभी जैसे ये स्टॉक में है वैसे ना। बेसिक कार कुछ दिखा सकते हो क्या एकदम? अभी ये है, अभी आपको एट ए टाइम 2000 चाहिए तो भी मिल जाएगा। ओके, स्टॉक में है ये? स्टॉक में रहता है। ओके, तो ये सब पीछे भी अलग अलग वैरायटीज लगा हुआ है। तो अंकल आपका एक नंबर बता सकते हो क्या इसमें? 93 9324016363। ओके, तो मैं वीडियो के नीचे भी नंबर दे दूंगा। ये दुकान कभी चालू होता है, कब तक रहता है? 11 to 8 11 to 8 11 AM to 8 PM। और बंद कभी? संडे हॉलीडे। संडे हॉलीडे, मगर सीजन में हम लोग खोलते हैं। ओके ओके, मतलब सीजन अभी तो आप सैटरडे को फोन करके आ सकते हो। ओके, रहेगा संडे को आना है तो हम लोग उसको रिप्लाई दे सकते हैं। ओके ओके, तो व्हाट्सएप पे भी रिप्लाई मिल सकता है। खूब डिजाइन देखने के लिए इधर ही आना पड़ेगा। हाँ, वो तो हम व्हाट्सएप पे नहीं करेंगे। ओके, अच्छा, खूब वरायटीज आहेत इथे। मी इथपासून आम्हाला मगाजपासून खूप दाखवले त्यांनी व्हरायटीज। ही आहे एक, हे डिपेंड करतं रेट्सवर, तुम्हाला कसं पाहिजे, तुमचा बजेट काय आहे ते। हिंदू मुस्लिम सब कार्ड मिळेल, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आहे, पंजाबी आहे। हां, ही एक जरा चांगली डिझाईन आहे। सो सर्व डिझाईन आपण दाखवू नाही शकत कारण की त्यांची पण प्रायव्हसी वगैरे असतं, डिझाईन पण लिमिटेड दाखवू शकतो। तुम्ही जर आलात इथे तर मग तुम्हाला ते अजून व्हरायटीज दाखवू शकतात आणि त्यावेळेला ती म्हणजे ऑप्शन पण अवेलेबल पाहिजे। ही एक जरा इंटरेस्टिंग आहे। अरे वा, ये क्या रेंज में होता? ये भी 50 रुपीज़ का। 50 रुपीज़। सो जनरली तुमचं बजेट काय त्याच्यावर डिपेंड करतं। मी तर म्हणेन की 10 to 20 रुपयामध्ये तुम्हाला चांगल्या मिळून जातील। और प्रिंटिंग का कॉस्ट क्या पडतं आहे? 22 25 रुपीज़। अच्छा, म्हणजे 2500 रुपये। 2500 तो वो 1000 तक ना कुछ? अप टू 1000, मतलब 50 to 1000 तक। ओके, म्हणजे क्वांटिटी 50 पाहिजे, 50 पेक्षा जास्त, आणि 1000 पर्यंत जवळपास 2500 to 2500 पडते। आणि त्याच्यावर असेल तर कुछ डबल होता है ना चार्ज? डिपेंड अंदर का मेट्रोस के ऊपर भी थोड़ा बहुत आगे पीछे होता है। ओके, आणि त्यांनी आम्हाला बरंच गाईड पण केलं की कसं काय असतं ते। आता ॲक्च्युली जेव्हा लग्न असणार त्याच्या 2 महिन्या अगोदर आपण प्रिंट करणार आहोत, तर त्याच्यामुळे आपण त्या हिशोबाने तर प्लॅनिंग करतो। सो थँक्यू अंकल, आपने बहुत अच्छा इन्फॉर्मेशन दिया। तर हा यांचा नंबर आहे आणि हे कार्ड आहे, ॲड्रेस वगैरे सगळं आहे, मी व्हिडिओखाली पण देतो। आणि 11 to 8 हा टायमिंग आहे, तर कॉल पण त्यांचा तेव्हाच लागेल। काही असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, तर ते रिप्लाय देतील। जनरली 11 to 8 तुम्हाला रिप्लाय येईल। सो थँक्यू वन्स अगेन। इथे बरेचसे असे दुकानं आहेत जिथे तुम्हाला पत्रिका मिळतील। ॲक्च्युली तुम्हाला जेव्हा घ्यायला यायचं ना तेव्हा तुम्ही प्रत्येक दुकानात जाऊन इन्क्वायरी करू शकता। आता मी एक दुकान तर तुम्हाला व्हिजिट केलं आम्ही, तिथे आयडिया आली हे कृष्णा कार्ड्स आहे। हे सगळे ऑलमोस्ट तिकडे तुम्हाला सगळीकडे कार्ड्स मिळतील। त्या ही अख्खी लेनमध्ये तुम्हाला बरीचशी दुकानं आहेत। अजून बाजूला एक लेन आहे, तिथे पण तुम्ही जाऊ शकता। सो मी म्हटले एक अंदाज म्हणून तुम्हाला देईल। हे बघा, इथे पण एक आहे दुकान, पुढे पण आहे परी नए कार्ड्स, खूप आहेत। म्हणजे इथे ऑप्शन्स तुमच्याकडे खूप आहेत। इथे पेपर्स वगैरे पण तुम्हाला होलसेलमध्ये मिळतील, पेपरची पण दुकानं आहेत खूप। आता हे एक जयंत पेपर म्हणून आहे, ह्याच्यात किती पेपरचे ऑप्शन्स दिसतात आपल्याला। आणि जोरात पाऊस आला आहे बघा, पेपर कार्डबोर्ड असे पण आहेत। जर तुम्हाला पेपर रिलेटेड काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर त्या पण तुम्हाला मिळतील। आता हे नीलकंठ फाईन पेपर म्हणून आहे, इथे बघा पेपरचे किती ऑप्शन्स मला दिसत आहेत, वेगळेवेगळे व्हरायटीचे पेपर्स आहेत। पाऊस जरा कमी झाला आहे आणि हे बघा मस्त अशा जुन्या चाळी आहेत। मुंबईची जी ओळख आहे ते अशाच चाळींमध्ये आहे। ॲक्च्युली मुंबईमध्ये अशाच प्रकारच्या चाळी आहेत बऱ्याचशा अजूनही ज्याच्यात लोक राहतात। सो आम्ही कांदिवलीला राहतो, म्हणजे मी कांदिवलीला राहतो, त्यामुळे काय आहे की अशा चाळींमध्ये आमचा कधी संबंध नाही आला, पण मूवीजमध्ये वगैरे आपण बघत असतो। तर त्या तुम्हाला जर बघायच्या तर इथे अजूनही
तशाचाही आहेत. बरं, आता आपण होतो कुठे ते मी सांगितलंच नाही, तर आपण आहे फणसवाडीमध्ये आणि हे खूप मस्त मंदिर दिसतं आहे. आपण का आतमध्ये आता जात नाही, पण दरवाजा वगैरे खूप भारी आहे, भव्य आहे, भव्य. आता आपण आहे ना, हे रोहनचे आहेत ना बाजूलाच होतात, ते काका आहेत, त्यांची प्रिंटिंग प्रेस आहे, तर आपण तिथे गेलेलो, तर तिथे काही आवाज होता म्हणून मी काही जास्त शूट नाही केलं, पण त्यांच्या ओळखीचे पण कुठेतरी पत्रिकेचं दुकान आहे, तर म्हटलं ते पण एकदा जाऊन आपण बघूया. आता ते आपल्याला घेऊन चालले तिथे, म्हटलं तिथे काय ऑप्शन्स आहेत का, व्हरायटी आहे का, किंवा थोडे रेट कमी मिळाले तर, म्हणून आता पण चाललो आहे. तर आता आपण खाडिलकर रोड म्हणून आहे तिथे आलो आहे. इथे पण बरेचसे दुकान आहेत, तो काका एका दुकानात घेऊन चालले आहेत, कला क्रिएशन म्हणून आहे. आता जाऊन तिथे एकदा बघूया. तर आता आपण कला क्रिएशनमध्ये आलेलो, सो सॅम्पल वगैरे तर आपण शूट नाही करू शकत, पण हे दुकान आहे, यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तुम्ही नोट करू शकता. बाकी असे अल्बम्स वगैरे असतात, सो अल्बममध्ये तुम्हाला ते दाखवत होतं, आता ते आपण दाखवू नाही शकत आयडियली, फोटोग्राफी तर अलाउड नाही आहे. सो हे आहे, हे आहे का? अच्छा, ओके. हे किती रुपये? 8 रुपये. अच्छा, 8 रुपयाला. हा नंबर घेतला आहे, सो कॉन्टॅक्ट करू शकतो. तर आता इथून निघतोय आणि दिवाळीनंतर जर तुम्ही येत आहे किंवा तुमचं लग्न दिवाळीनंतर असेल, तर गणपतीनंतर नवीन स्टॉक येतो, सो तेव्हा तुम्ही या, म्हणजे काय होईल की तुम्हाला नवीन स्टॉक मिळेल आणि त्याच्याने तुम्हाला अजून नवीन व्हरायटीज बघायला मिळतील आणि रेट पण चेंज होतात, तर त्यामुळे त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करा. आता जर येत आहे तर मग आता गणपतीपर्यंत सेम स्टॉक राहणार आहे, सो त्या हिशोबाने प्लॅनिंग करा. सो ही इथे जे आहे दोघांचे ॲड्रेस मी देतो तुम्हाला. काकांची जी प्रिंटिंग प्रेस होती तिथे पत्रिका प्रिंट पण होतात, तर त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर त्यांना विचारतो आणि देतो तुम्हाला. आणि संडेला क्लोज असतं, सो त्यानुसार प्लॅनिंग करा. एकदा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन मी, तर त्यानुसार तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.